आज वीस मार्च दोन हजार एकवीस अखेर शिक्षण उपसंचालक यांचे प्राथमिक माध्यमिक याकरिता प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक यांच्याकरिता निधी वितरणाचे आदेश निर्गमित झालेले आहे तर याविषयी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत असंख्य वर्षांपासून गेले पंधरा ते वीस वर्ष झालेले आहे शिक्षक निधी केव्हा मिळेल खात्यावरती पगार केव्हा जमा होईल याचा याकरिता वाट बघत होते अखेर महाविकास आघाडीने निधी वितरणाचा शासन निर्णय जो आहे तो निर्गमित केला यामध्ये वीस टक्के आणि चाळीस टक्के अनुदान जे आहे निधी वितरणाचा शासनादेश निर्गमित झालेला आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांकरिता आता पुढचा जो महत्त्वाचा प्रवास आहे तो अत्यंत काळजीपूर्वक पार पाडावा लागणार आहे शिक्षकांकरिता कारण निधी वितरणाचा शासनादेश निर्गमित झाल्यानंतर पहिलं जे पत्र निर्गमित झालेलं होतं ते प्राथमिक कारण संचालक कार्यालय डायरेक्टर ऑफिस या ठिकाणावरून प्राथमिकचं पत्र निघालेलं होतं आणि आज उ माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचं पत्र निर्गमित झालेलं आहे डेप्युटी डायरेक्टर पुणे या देखील हे पत्र माध्यमिक उच्च माध्यमिकचं पत्र निधी वितरणाचं निर्गमित केलेलं आहे सर्व शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षक वेतन पथक अधीक्षक जे आहे यांना देखील हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे सर्व विभागाच्या अधिकारी यांना आणि त्याच्यामुळं आता ही जी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे ही शिक्षण अधिकारी यांच्यावरती आता जबाबदारी येऊन ठेपलेली आहे आता शिक्षण अधिकारी जे आहे ते पत्र निर्गमित करतील ज्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आहे त्यांना त्यांच्या मुख्याध्यापकांना हे पत्र निर्गमित होईल आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम जे आहे ते करावं लागणार आहे पे फिक्सेशन करून घ्यावं लागणार आहे शिक्षकांना आणि या संदर्भात सर्व परिपूर्ण प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव शिक्षणाधिकारी वेतन अधीक्षक पथक यांच्याकडे जमा करायचा आहे आणि हा कधी जमा करायचा आहे तर सर्वात महत्त्वाचं पंचवीस तारखेच्या आत सर्व कागदपत्र जे आहे ते वेतन अधीक्षक पथक पथ वेतन पथक अधीक्षक जे आहे त्यांच्याकडे जमा करायचं आहे पंचवीस तारखेच्या आत तर काबर पंचवीस तारखेच्या आत जमा करायचे तर एकतीस मार्च यानंतर निधी जो आहे तो निधी खर्च करण्या करण्याकरिता जे निधी वितरण झालेलं आहे त्या निधी वितरणामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे का एकतीस मार्चपूर्वी सदर निधी जो आहे तो खर्च करण्यात यावा आणि त्यामुळं एकतीस मार्चपूर्वी हा निधी खर्च करण्याकरिता जे काही कागदोपात्री सर्व प्रशासकीय कामकाज करावं लागणार आहे त्याकरिता चार पाच दिवस लागणार आहे आणि त्यामुळं पंचवीस तारखेपर्यंत हे सर्व कागदपत्र जे आहे ते वेतन पथक अधीक्षक यांच्याकडे जमा करायचे जिल्हा परिषदेमध्ये जमा करायचे शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहे आणि त्यानंतर प्रशासकीय कामकाजाकरिता थोडा दिवस एक दोन दिवस जातील आणि त्यानंतर हे जे निधी वितरण म्हणजेच निधी जो आहे तो एकतीस तारखेच्या आत खर्ची पडू शकतो पर परंतु एकतीस तारखेच्या आत जर निधी खर्ची पडला नाही तर मात्र निधी पुन्हा परत जाऊ शकतो याची भीती सर्वसामान्य शिक्षकांना आता आहे कारण निधी वितरणाचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे का हा निधी एकतीस पूर्वी खर्ची करण्यात यावा अन्यथा निधी परत आहे त्या खात्यामध्ये जमा होईल आणि त्यामुळे हा सर्वात मोठा प्रश्न शिक्षकांसमोर आवासून उभा राहिलेला आहे <coughs> आता हे होत असतानाच जे शिक्षक समन्वय संघ आहे शिक्षक समन्वय संघाचे जे समन्वयक आहे यांनी महाराष्ट्रातील शिक्षकांकरिता एक माहिती जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये आपल्या शाळेमध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक वीस टक्के चाळीस टक्के अनुदानावरती जे काही शिक्षक असतील त्यांनी आपली जी फाईल आहे पूर्ण प्रस्ताव जो आहे तो तयार करून ठेवायचा आहे आधीच आणि ज्या दिवशी निधी वितरणाचा आदेश शिक्षणाधिकारी यांच्याकडून जारी होईल वेतन पथक अधीक्षक यांच्याकडून जारी होईल त्याच दिवशी आपण फाईल शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करायची वेतन पथक अधीक्षक यांच्याकडे जमा करायची पे युनिटला जमा करायचे आहे आणि त्यामुळे आपल्याला पगाराचा मार्ग जो आहे तो सुकर होऊ शकतो अन्यथा याच्यामध्ये पुन्हा अडथळे जे आहे ते निर्माण होऊ शकतील तर त्याकरिता सर्वात महत्त्वाचं फाईल तयार करत असताना काही महत्त्वाचे कागदपत्र शिक्षक समन्वय संघ यांनी सांगितलेले आहे त्यामध्ये ज्या पतपडताळणी आहे ती पतपाडती पतपाडताळणी जोडायची आहे त्यानंतर आत जी नवीन जे रोस्टर आहे ती रोस्टरची प्रत त्या ठिकाणी जोडायची आहे अद्यावत शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता म्हणजे जे अप्रुव्हल घेतलेले आहे ते अप्रुव्हल वैयक्तिक मान्यता जोडायच्या आहे त्याच्यानंतर शिक्षकांचं बँक पासबुक जे आहे ते बँक पासबुक जोडायचं आहे त्याचसोबत जे जी आर आता निधी वितरणाचा जी आर झालेला आहे तो जोडायचा आहे त्याच्यानंतर आपलं नाव जे पात्र शाळा अनुदानासाठी वीस टक्के अनुदानासाठी चाळीस टक्के अनुदानासाठी पात्र झालेला जो निधी वि जो जी आर आहे की ज्याच्यामध्ये शाळेचं तुमचं नाव असणारं आहे तो जी आर त्या ठिकाणी जोडायचा आहे बारा आणि पंधरा फेब्रुवारीचे जे काही जी आर आहे बारा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीसचे जी जी आर आहे ती जी आर तुम्हाला जोडायचे आहे त्यातला तुमचा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक असे जे जी आर निर्गमित झालेले होते ज्यामध्ये शाळेचं नाव आहे ती शाळेचं नाव असलेलं जी आर जोडायचं आहे तर या पद्धतीने आणखी इतर सविस्तर जे काही कागदपत्र आहे ते शिक्षक समन्वय संघ यांनी निर्गमित केलेले आहे संस्थेचा जो काही आदेश असेल वेतन मिळण्याकरिता ते देखील आदेशाचं पत्र देखील जोडायचं आहे त्याचसोबत शाळा मान्यता आदेश शाळेला प्रथम मान्यता आदेश असेल तुकडीची मान्यता आदेश असतील ते जोडायचे आहे शाळा मान्यता आदेश तुकडी मान्यता आदेश झाल्यानंतर पतपाडतानी महत्त्वाची ती जोडायची आहे रोस्टर अद्यावत जोडायचं आहे शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता जोडायच्या आहे बँकेचं पासबुक जोडायचं आहे असे जे कागदपत्र आहे महत्त्वाचे ते जोडायचे इंडेक्स नंबर जो आहे शाळेचा जो इंडेक्स असेल तो जोडायचा आहे निकाल पण जोडायला सांगितला आहे काही ठिकाणी जोडायला सांगितलं आहे काही ठिकाणी सांगितलेला पण नाही तर अशा पद्धतीने सर्व कागद जास्त असले तरी चालतील कमी नको आहे पडायला तर या पद्धतीने हा प्रस्ताव जमा करायचा आहे पे युनिटला आणि त्यानंतर जे आदेश आहे डेप्युटी डायरेक्टरचे आदेश ते देखील जोडायला सांगितलेले आहे आणि त्यानंतर आपला निधी वितरणाचा म्हणजे पगाराचा मार्ग जो आहे तो मोकळा होऊ शकतो याचसोबत ज्या अपात्र आणि अघोषित शाळा आहे त्यांना देखील गो निधी घोषित करण्याकरिता वेळापत्रक आता तयार करण्यात आलेला आहे तर यामध्ये त्यांच्याकरिता ज्या अपात्र आणि अघोषित शाळा आहेत ज्यांच्या त्रुटीपूर्ततेमध्ये शाळा असणार आहे तर त्यांच्याकरिता वेळापत्रक तयार करण्यात आलेलं आहे प्रत्येक विभागानुसार आणि त्या त्या विभागा विभाग स्तरावरती त्या त्रुटीपूर्तता करून घ्यायच्या आहे आणि तिथल्या तिथंच सांगितलं जाणार आहे का शाळा पात्र आहे का अपात्र आहे याचा तात्काळ निकाल जो आहे तो तिथल्या तिथं दिला जाणार आहे त्याच्यामुळं ते, ते जे काही वेळापत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे हे स्वतः औरंगाबादचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी हे वेळापत्रक निर्गमित करून निर्गमित केलेलं आहे शिक्षकांकरिता तर त्या वेळापत्रकानुसार आपल्या त्रुटीपूर्तता ज्या आहे त्या करून घ्यायच्या आहे जेणेकरून ज्या अघोषित आणि अघोषित शाळा आहेत मधील ज्या शाळा आहे त्यांचा देखील अनुदानाचा निधी वितरणाचा मार्ग जो आहे तो भविष्यात लवकर सुकर होऊ शकतो